नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदर्शवादी मुळगावकर हा इयत्ता 9वी मधील पाठ अभ्यासत आहोत. पाठाचं पुढील भागाचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. जेव्हा पुण्यात सुमंत मुळगावकर यांना टेल्कोचा कारखाना करण्याचं ठरवलं, त्यांनी सुरू करण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांची सर्व प्रथम महत्व त्यांनी दिलं विद्यार्थी मित्रांनो की सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीने शिकवून तयार करण्यासमध्ये त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं. त्याचप्रमाणे संशोधन विकास स्थापन केला आणि सुटभाग तयार करण्याची व्यवस्था देखील विद्यार्थी मित्रांनो त्यांनी केली. सुमंत मुळगावकरांना कारखाना उभा करायचा नसून एक उद्योग स्थापन करायचा आहे असं टाटा जीआरडी टाटा यांना वाटवतो की त्यांनी फक्त सुमंत मुळगावकरांनी फक्त एक कारखाना तयार करायचा नाहीये तर एक उद्योग स्थापन करायचा. त्यांना कारखाना आणि उद्योग यातील तफावत म्हणजे फरक टाटा यांना ते जाणवत होते, समजत होते. म्हणून मुळगावकर यांना हा एक आदर्श उद्योग उभा करता आला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे यामध्ये प्रेरणा हे जीआरडी टाटा यांचीच होती. विद्यार्थी मित्रांनो, मुळगावकर अतिशय सौम्य प्रवृत्तीचे ग्रस्त होते. विद्यार्थी मित्रांनो, कमी बोलणार, मोजकं बोलणार, लोकांमध्ये मिसळणार, पर्यावरणाशी पर्यावरणावर प्रेम करणार असं व्यक्तिमत्व होतं. जसे ते देखणे होते, दिसायला सुंदर होते ते, तसंच ते टापटीप टापटीपीचे देखील या ठिकाणी व्यासंगी होते. त्यांना स्वच्छता आणि टापटीपणा आवडायचा. सर्व व्यवस्थापकांनी रोज कारखान्यामध्ये फेरी मारायची, मारलीच पाहिजे असं त्यांचा कटाक्ष होता. कारण जोपर्यंत व्यवस्थापक या ठिकाणी सर्व व्यवस्थापक अधिकारी लोक फेरी मारत नाही, कारखान्यामध्ये लोक काय करतात आहे, कामगार काय करतात आहे हे बघितलं नाही तर त्या कारखान्यामध्ये तयार झाला तो जो काही माल आहे तो उच्च प्रतीचा होणार नाही असं मुळगावकरांना वाटत होतं. आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कारखान्यांबरोबर बरोबरच जे अध्यक्ष होते ते कामगारांमध्ये मिसळत असत, इतर अधिकारी देखील मिसळतात आणि या मिसळण्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कामगार आणि अधिकारी यांच्यामध्ये एक प्रकारचं देवाणघेवाण होत होती. मुळगावकर जेव्हा दौऱ्यावर जात असत किंवा मधल्या वेळेसमध्ये जेव्हा ते विद्यार्थी मित्रांनो लंच असायचा तेव्हा ते जात असत धाब्यावरती आणि जेव्हा टेल्को जो मोटार चालवणार किंवा टेल्कोची जी माल मोटार आहे ती दिसल्यास ते थांबवायचे त्यांना आणि त्या ड्रायव्हरशी ते बोलायचे, त्याच्याजवळ जायचे किंवा त्याला ढबर आणायचे, त्याच्याशी बोलायचं की या माल मोटारमध्ये तुला काही वाटतं का कमतरता, की तुला चालवताना काही अडचण येते का किंवा कशी चालते, याची ह्या जे काही अडचणी आहे ह्या अडचणी ते समजून घेत असत आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ते चौकशी करत असत आणि त्या ठिकाणी आपल्या मालमोटारीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दुरुस्तीचं काम ते करत असत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, सुमंत मुळगावकर हे जसे व्यासंगी होते, वेगळ्या प्रकारचं पर्यावरणीय प्रेमी होते, इतकं मोठं महान कार्य त्यांनी केलं तर त्याच्यामध्ये पत्नीचा देखील त्यांना त्यांचा वाटा होता. मुळगावकरांना त्यांच्या पत्नीची उत्तम अशी साथ होती. लीलाबाई असं त्यांचं नाव होतं. लीलाबाईंचा सामाजिक सेवेच्या कामामध्ये देखील मुळगावकर सहभागी होत असत. कोयना भूकंप असो किंवा दुष्काळ असो अशा लीलाबाई अशा कामामध्ये लीलाबाई या ठिकाणी जीव तोडून काम करत असत. टेल्कोच्या कारखान्यामध्ये परिसरामध्ये खेड्यात शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य या संबंधीमध्ये काम करत असत. विद्यार्थी मित्रांनो, मुळगावकरांचं शिकारी करणे हा छंद होता. तसंच कॅमेरा देखील त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारला होता. म्हणजे छायाचित्रण हा देखील त्यांचा एक चांगला छंद होता. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो झाडं लावण्याचा देखील त्यांना छंद होता. पुण्यामध्ये कारखाना स्थापन करण्यावर त्यांची लाख एक झाडं त्यांनी लावली होती. त्यामुळे हा परिसर नयन मनोहर असा झाला होता. टेल्कोने एक वृक्ष पेढी देखील या ठिकाणी स्थापन केलेली होती. त्यामधूनच लाखावर झाडे वाटली देखील होती त्यांना. या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक चिनी म्हण आलेली आहे ती अशी की 30 वर्षाची योजना आखायची असेल तुम्हाला तर झाडे लावा
आणि 100 वर्षाची योजना आखायची असेल त्या ठिकाणी माणसं तयार करा. मीन्स व्हाट? माणसं या ठिकाणी लावा, माणसं तयार करा, माणसांना घडवा. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही मुळगावकरांनी दोन्ही सामाजिक दृष्टिकोन या ठिकाणी वाकण्यासारखा विद्यार्थी मित्रांनो मुळगावकरांचा आहे.